जामखेड शहरातील खरडा चौक येथे आज रोजी सकाळी 9 वाजता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 298वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संजय खरात, रासपाचे युवा जिल्हा अध्यक्ष विकास मासाळ, भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष मोहन मामा गडदे, नितीन हुलगुंडे, युवा नेते मोहन देवकाते, युवा उद्योजक भिवा देवकाते, सचिन काशीत, पप्पू काशीत, तात्या पोकळे, भीमा कापसे, सचिन मासा, भैया खरात, जगन्नाथ म्हेत्रे, बापू माने, तात्या काळे, सोनू राऊत, मनोज गडदे, अनिल श्रीरामे, भाऊसाहेब खरात, नाथा माने, सागर काशीद, अशोक हुलगुंडे, गजानन हुलगुंडे, बंटी शिरगिरे, नाना शिरगिरे, कल्याण हुलगुंडे, ईश्वर हुलगुंडे, सागर शिरगिरे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपलं आश्रमस्थान, प्रेरणास्थान अहिल्यादेवी होळकर यांची 298वी जयंती निमित्त आज जामखेड येथे घरडा चौकात त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून जयंतीची सुरुवात केली. जेणेकरून आलेल्या भक्तांना आणि त्याच्या दर्शनाचा लाभ घेता यावा, प्रत्येकाने दर्शन घ्यावा. आणि आज माजी मंत्री रामजी शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे येथे शासकीय जयंती संपन्न होत आहे. अहिल्यादेवीचा इतिहास, अहिल्यादेवीच्या प्रेरणा, आल्याचे अनेक विचार ऐकण्यासाठी गोंडीला जयंती होत आहे. अहिल्यादेवीने सत्य समाजासाठी लोकभिमुख काम केलं आणि त्याचा आदर्श आणि तिचे विचार जागृत राहावा यासाठी आम्ही आज इथं जयंती उत्सव करत आहोत. जय हिंद, जय महाराज. पुण्यश्लोक कार्याचा पॉइंट 1% जरी कार्य आत्मसात केले तरी प्रत्येक राहणार नाही असं मला वाटतं. त्यामुळं अहिल्यादेवी जन्मस्थळ विधेयक